नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. यवतमाळमधील मालेगाव तालुक्यात स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीनं चक्काजाम, प्रशासनाच्या निषेधार्थ केले मुंडन आंदोलन. मारेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करा, शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपयांची मदत जाहीर करा, या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथे वणी यवतमाळ राज्य महामार्गावर स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीनं मुंडन करीत रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं आणि रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. रस्त्यावर टायर जाळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. शेवटी प्रशासनाच्या मध्यस्थीनं आंदोलन मागे घेण्यात आलं. आंदोलनादरम्यान काही तरुणांनी मुंडन करून शासनाच्या धोरणाचा निषेध केलाय. अखेर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आंदोलन मागे घेण्यात आलं. माननीय पालकमंत्र्यांच्या नावाने निवेदन दिलं होतं तहसीलदार साहेबांना, त्याच्यानंतर 22 तारखेला आम्ही त्यांना स्मरणपत्र दिलं. आमच्या 1 ते 8 मागण्या होत्या, त्याच्यामध्ये मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आणि मारेगाव नगरपंचायत चौकशी करा. संबंधित प्रशासनाकडून आतापर्यंत आम्हाला कुठलंही लेखी प्रमाणपत्र त्यांनी दिलं नाही आणि आता जे प्रशासनाने जी मदत जाहीर केली आहे 1 ते 10,000 की सरसगट, तिचीही कुठलीही माहिती आमच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली नाही. त्याच्यामुळे आम्ही हा त्यांना माहिती देऊन सांगितलं वारंवार की आम्ही रस्त्यावर उतरून मुंडन आंदोलन करू. त्या पद्धतीनं सन्माननीय स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक गजाननभाऊ किनेगार यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते आणि शेतकरी सोबत घेऊन आम्ही हा चक्काजाम आंदोलन करू. जोपर्यंत प्रशासन येऊन आम्हाला इथं ठोस माहिती देत नाही तोपर्यंत आम्ही हा चक्काजाम सोडणार नाही. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपण बदला, जग बदलेल. धन्यवाद.